जो है ये पूरा एग्जीबिशन लगा है यहाँ पर, क्या कहना चाहेंगे? 31 ईयर्स का लिगेसी है और 2 साल थोड़ा सा रुक गया था लेकिन अभी पूरे धमाके से शुरू हो गया, क्या कहना चाहेंगे, क्या फ़ायदा होने वाला है जो व्यूवर्स आने वाले हैं, जो स्टॉल यहाँ पर लगे हुए? कोरोना की वजह से व्यूवर्स की हालत बहुत ख़राब थी, मतलब गवर्नमेंट से मतलब मदद तो मिलती थी लेकिन फिर भी उतनी काफ़ी नहीं थी, और 2 साल में उन्होंने बहुत मतलब सहन किया है, लेकिन फिर थोड़ा सा डिमांड कम हो गया है, अभी कोरोना भी ख़त्म हो गया है फिर भी डिमांड कम हो गया है, तो इसलिए हमने सोचा है कि ये साल हम कुछ ज़्यादा कोशिश करके कस्टमर्स को मतलब अटेंड करके अट्रैक्ट करने के लिए अलग अलग कल्पनाएं लेके आए, जैसे एक बिस्पोक करके है न्यू वे पैठणी बिस्पोक, उसमें क्या होता है कि हमारा एक एग्जीबिशन साल में एक ही बार होता है, तो व्यूवर्स को हम ज़्यादा काम नहीं दे सकते क्योंकि एक बार कितना हम व्यूवर्स को काम दे सके, तो पहले तो ये मतलब एग्जीबिशन व्यूवर्स को प्रमोट करने के लिए चालू हुआ है, और फिर साल में कुछ उनको हम काम दे सके इसलिए ये न्यू वे पैठणी बेस्पोक करके संकल्पना है, उसमें हम कस्टमाइज पैठणी बना के दे सकते हैं कि जैसे हाई रेंज की पैठणी होती है तो उसमें सब डिज़ाइन वगैरह पसंद आता है लेकिन अपना कलर समझो किसी को पसंद नहीं आता है, इतने हाई रेंज की पैठणी हम खरीद रहे हैं तो सब पसंद ही होनी चाहिए, इसलिए हमने एक शेड कार्ड रखा है कि जिसके ज़रिए आप शेड चूज़ कर सकते हो, डिज़ाइन चूज़ कर सकते हो और हम कस्टमाइज पैठणी बना के दे सकते हैं। ओके, और ये कितने दिन का है एग्जीबिशन, और जैसे मैंने पूछा कि जो व्यूवर्स यहाँ पर उनको क्या फ़ायदा होगा? जैसे कि यहाँ पर पैठणी के अलावा हर स्टेट के व्यूवर्स आए हैं, उसमें से कई नेशनल अवार्ड विनिंग व्यूवर्स भी है, और यहाँ पर रियल सब समझो कोटा है तो रियल ही कोटा मिलेगा, बनारस में जैसा पैठणी में भी अभी डुप्लीकेट होता है तो हर स्टेट में डुप्लीकेट होता ही है, लेकिन मेरे यहाँ पर जो व्यूवर्स हैं जो मतलब ये न्यू ईयर पैठणी व्यूवर्स को रिप्रेजेंट करती है और जो व्यूवर्स हैं वो मतलब रियल काम करके अपना जो कारागिरी है वो पेश करते हैं। सैली मैम, आपसे जानना चाहूँगा कि यहाँ का माहौल आपने देखा, क्या कहना चाहेंगे, कौन से डिज़ाइन आपको पसंद आई और कितना रुचि रखते हैं साड़ीज़? मी मराठीत बोलते आणि एक तर खूप मी ताईंचे खूप मनापासून आभार मानते की आम्हाला इथे बोलवलं आणि इतकं आग्रहाचं आमंत्रण देऊन इथे बोलवलं आणि ही इतकी सुंदर संकल्पना आमच्या समोर मांडली। पैठणी हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचा एक वीक पॉईंट आहे, त्यामुळे तो माझाही वीक पॉईंट आहे, आता तर जास्त वीक पॉईंट आहे कारण पैठणी चित्रपट तुम्हाला माहिती असेल, तर त्या कारागिरांचं इतकं कौतुक वाटतं कारण कुठलीही पैठणी तुम्ही बघा त्याच्यात डिझाईन्स किती वेगळ्या असू द्या ती तुम्हाला प्रेमात पाडतेच, त्यामुळे इथे इतक्या पैठणी आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातल्या सुद्धा बाकीच्या साड्या आहेत जे तिकडचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे असं नाही आहे की फक्त महाराष्ट्रातल्याच कारागिरांना इथे संधी दिली जाते, तर प्रत्येक राज्यातल्या कारागिरांना इथे संधी मिळाली, त्यामुळे खरंच खूप अभिनंदन आणि खूप आभार तुमचे मनापासून की मलासुद्धा काही वेगवेगळ्या साड्या आज बघायला मिळाल्या, त्यामुळे छान वाटतं आहे आणि मी आवर्जून सांगेन की न्यू वेव पैठणी या एक्झिबिशनला या प्रदर्शनाला तुम्ही प्लीज सगळ्यांनी येऊन भेट द्या, फक्त पैठणीच नाही आहे तर तुम्हाला बाकीच्या राज्यातल्या सुद्धा साड्या बघायला मिळणार आहेत आणि दिव्यांग जी मुलं आहेत त्यांनी तयार केलेल्या काही वस्तू पण या प्रदर्शनात आहेत, त्यामुळे त्यालाही जरूर भेट द्या। और पैठणी इसको लेके किस तरह की मेमरी रही है और मतलब किसी ने गिफ्ट किया हो या फिर कोई ऐसी कोई? माझ्या आयुष्यात आतापर्यंत पैठणी मी एकदाही विकत घेतली नाही, आजही ताईंनी मला एक पैठणी गिफ्ट केलेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यामुळे पैठणी हे माझ्या आयुष्यात प्रत्येक पैठणीचं एक नातं आहे आणि एक गोष्ट आहे, त्यामुळे एकही पैठणी मी आज सगळ्यात विकत घेतली नाही आहे, ती मला कोणी ना कोणी प्रेमाने भेट दिलेली आहे आणि काही आठवण असेल तर ती म्हणजे गोष्ट एका पैठणीची त्या ज्या जो 2 डिसेंबरला चित्रपटगृहात येतो आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल की माझं पैठणीचं आणि माझं नातं काय आहे। सर आप क्या कहना? बहुत अच्छा लग रहा है, 31 साल कोई चीज़ आप कंटिन्यूसली कर रहे हो ये बहुत बड़ी बात होती है। आई एम वेरी मच हैप्पी टू बी हियर, मेरे लिए ऑनर की बात है कि मैं यहाँ इस जगह आया हूँ
यहाँ पे ढेर सारी क्रिएटिविटी है, काफ़ी कलर्स आप दिख रहे हैं, आपको देख रहे हैं, और ये सारे व्यूवर्स जो है जिन्होंने ये चीज़ें अपने हाथों से बनाई है उनके बीच में जब आप आते हो ना, तो आप फील करते हो एक अलग एनर्जी जो मैं यहाँ पे आके फील कर रहा हूँ। यहाँ पे बैठनी साड़ी है, कई और प्रकार की भी साड़ियाँ हैं। ये साड़ियाँ सिर्फ साड़ियाँ नहीं होती है, ये होता है एक कनेक्शन जो हमें हमारे कल्चर के साथ बांधे रखता है, जो हमें हमारी संस्कृति के साथ, हमारे जो ट्रेडिशन है, हमारी जो परंपराएं हैं, इन सब के साथ बांधे रखती है। तो हम जब उन्हें देखते हैं ना, तो हमें फ़ील होता है कि यार हम कहीं ना कहीं वो कनेक्शन महसूस कर रहे हैं जो हम घर में जाके अपने दादी का हाथ पकड़ के जब बैठते हैं ना तो फील होता है। तो वो वाली चीज़ें यहाँ पर महसूस करने को मिली। रियली थैंक करके मुझे यहाँ पर बुलाया गया। Also, किसको गिफ्ट करना चाहेंगे अगर मैथनी आपको गिफ्ट करनी होती? भाई बस चले तो ये सारी ले जाओ और गिफ्ट करते फिर ये पॉसिबल नहीं है, लेकिन जरूर करेंगे। थैंक यू सो मच। कोरोनाच्या काळानंतर 2 वर्षानंतर हे एक्झिबिशन आपण भरवतो आहोत। 2 वर्षाच्या काळामध्ये कारागिरांचे खूप हाल झाले होते आणि त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळावं लागलं होतं। त्यामुळे काय आहे की दरवर्षी माझ्याकडे 250 म्हणजे पैठण्या असतात, तेवढे व्ह्यूवर्स आपल्याला आपल्यासाठी काम करत असतात, पण यावर्षी आपल्याला तेवढ्या पैठण्या देखील मिळाल्या नाहीत, कारण खूप काम कमी झालं आहे। व्ह्यूवर्सना दुसऱ्या काही क्षेत्रामध्ये जावं लागतं आहे, आणि म्हणजे पैठणीतला जो एक धोटी प्रकार आहे तो तर पूर्णतः संपत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यासाठी बेंगलोर पैठण्या याची कॉम्पिटिशन होते एक धोटी प्रकाराला, आणि ग्राहकांना माहिती नसतं की बेंगलोर पैठणी आणि खरी पैठणीमध्ये काय फरक आहे। आणि एक धोटी हा प्रकार विणायला खरं तर ब्रॉकेटपेक्षा खूप अवघड आहे, पण तो जवळपास लुप्त होत चालला आहे। तर त्यामुळे ब्रॉकेट पैठणीकडे तो जो कारागीर आहे त्यातला काही वर्ग दुसरं काहीतरी व्यवसायात गेला आणि काही वर्ग ब्रॉकेट पैठणी बनवायला लागला। तर ब्रॉकेट पैठणी म्हणजे महागाच्या पैठण्या ज्याच्यामध्ये आपण त्याच्या काठांवर पण डिझाईन येतं, पण मग आपण वर्षभर त्या कारागिरांसाठी काय करू शकतो याच्यातून ही संकल्पना तयार झाली आणि त्याला आपण न्यू वेव पैठणी बेस्पोक असं नाव दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय की ज्या महागाच्या पैठण्या आहेत त्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन ग्राहकाच्या आवडीनुसार करून देऊ शकतो आणि त्याचा कालावधी त्या डिझाईननुसार 6 महिने वर्षभर असू शकतो, आणि आपण त्यांच्या रुचीनुसार त्याच्या रंगांमध्ये बदल करून किंवा त्यांच्या डिझाईन्समध्ये बदल करून आपण वर्षभर त्या कारागिरांना काही काम देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।